बेळगाव एक मोहक शहर. वेणुग्राम कुंदानगरी ही या शहराची पूर्वापार चालत आलेली नावे. सुंदर हवामानामुळे गरिबांचे महाबळेश्वर ही या शहराची ओळख. प्रत्येकालाच आपल्या प्रेमात पडायला लावणारे हे शहर. बेळगाव शहराचा इतिहासही असाच लक्ष वेधून घेणारा आहे. फक्तच इतिहास संशोधक नव्हे तर सामान्य माणसालाही ऐकत राहावासा वाटणारा हा सोनेरी पानांचा इतिहास रंजक ठरतो. कितीतरी वैशिष्ट्यांनी सजलेलं हे शहर जाणवते. या शहराच्या इतिहासाचे प्रत्येक पान अतिशय रंजक आणि तितकेच मोहक आहे. काहीतरी शोधताना अशी काही माहिती हाती आली की नजरा खिळतात आणि ती माहिती साठवून ठेवण्याचे प्रयत्नही होतात. बेळगाव शहरासंदर्भातली अशी बरीचशी माहिती मिरज येथील इतिहास संशोधक, एक पत्रकार आणि तरुण भारत परिवारातील सदस्य अनेक वर्षांपासून जमवून आणि जपून ठेवत आले आहेत. मानसिंगराव आप्पासाहेब कुमठेकर असे या व्यक्तीचे नाव आहे. आपल्या संग्रहातील बेळगाव संदर्भातील माहितीचा खजाना त्यांनी तरुण भारतसाठी खुला केला. बेळगाव शहरात एखादी गोष्ट सर्वात प्रथम केव्हा आली याची चर्चा असताना सर्वात प्रथम बेळगाव शहर केव्हा अस्तित्वात आले हा प्रश्नही अनेकांना पडतो. 12व्या शतकाच्या उत्तरार्धात रत्त संस्थानाने बेळगाव शहराची निर्मिती केली आणि एक शहर म्हणून ते विकसितही केले. सौंदत्ती येथून स्थलांतरित होताना एका चांगल्या शहराचा शोध घेणाऱ्या रत्त संस्थानाच्या बिच्चीराज या अधिकाऱ्याला बेळगावचा शोध लागला आणि त्यातूनच हे शहर नावारूपाला आले. 1199च्या काही लेणी या गोष्टीला दुजोरा देणाऱ्या आहेत. रत्त संस्थानाचा कर्तवीर्य चौथा या राजाने त्या काळी एका दगडी खांबावर काही नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यावरून हे लक्षात येते. 1204 याच किल्ला परिसरात नेमीनाथ या दैवी व्यक्तिमत्वाचा आदर दर्शविण्यासाठी रत्त संस्थानाने किल्ल्यात जैन मंदिर उभारले. आज ते कमलवस्ती म्हणून ओळखले जाते. बेळगावचे मूळ नाव वेणुग्राम. त्या काळी बांबूंच्या बेटांनी नटलेला हा प्रदेश. बांबूला संस्कृतमध्ये वेणू म्हणतात. बांबूंचे अर्थात वेणूंचे गाव म्हणून वेणुग्राम. त्यापूर्वी काही काळ बेळगावला वेणुपूर असेही म्हटले जाई अशा नोंदी इतिहासात सापडतात. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सोशल मीडियावरील वाचकांना आवाहन. बेळगाव शहर व परिसरातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंद करा. आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंदणीसाठी https://news.tarunbharat.com/cust.php या लिंकवर क्लिक करून आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या बातम्यांमध्ये अधिक स्वारस्य आहे याची माहिती द्या. अधिक माहितीसाठी 9379777388 किंवा 9071737683 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.